हाँ जी किसान भाइयों, विश्वकर्मा दलबा यूट्यूब चैनल में आपका स्वागत है। दोस्तों आज हम पहुंचे हैं सुतारा एग्रो सर्विस जाला में, और दोस्तों आज हम आपको दिखाएंगे लैंड फोर्स का मल्टी क्रॉप थ्रेशर, और हमारे साथ हैं दोस्तों कंपनी के सेल्स मैनेजर जो हमें इस मशीन के बारे में जानकारी देंगे। नमस्कार सर। नमस्ते। क्या नाम है सर आपका? सर माझं नाव अरविंद बाबासाहेब नागे, मी इथं सुतारा एग्रो सर्व्हिसेसला सेल्स मॅनेजर म्हणून आहे। मी इथलचं सगळं इम्प्लिमेंटच्याबद्दल सगळं मीच बघतोय। सर आज हम कौन से थ्रेशर के बारे में बात करने जा रहे हैं? ये सर आपण बघतोय दशमेश लँड फोर्स मल्टी क्रॉप थ्रेशर, जे अमरगडचे मॅन्युफॅक्चरर आहे। एकदम मल्टी क्रॉप थ्रेशर म्हणजे जवळपास बाजरीपासून तर जवळपास गहू बाजरी मक्कापर्यंत थ्रेशर हे चालतं। इस तरह से सर कौन कौन सी फसलें हम निकाल सकते हैं? याच्यात आपण गहू काढू शकतो, बाजरी काढू शकतो, ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, परत मक्का, इतनी साली फसल निकालते हैं। ठीक है सर। और सर इस बार इस थ्रेशर में क्या चेंज किया गया, पिछली बार 2021 में क्या चेंज किया गया कंपनी ने, वो बताओगे सर? आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जसं मागच्या मशीनमध्ये जसं होतं त्यानुसार त्यांना जे प्रॉब्लेम आले त्यानुसार आपण कंपनीकडून चेंज करून घेतले। काही कारण की पहिले मशीनला यायचे 3 बेल्ट यायचे, मेन जे बेल्ट राहायचे ते 3 यायचे, आता आपण त्याला 4 बेल्ट केले। 4 बेल्टमुळे काय होतं, ट्रॅक्टर लोडवर येत नाही, ते एक चेंजेस केलं। परत याच्यात परत फॅनचे पुल्ली आहे, याच्यामध्ये सेटिंग करून घेतलं की बाबा याच्यात 3 स्पीडमध्ये फिरलं पाहिजे। हा हाय स्पीड, लो स्पीड आणि मिडियम स्पीड। मिडियम स्पीडला समजा बाजरीला वगैरे ते कामं येतात, त्या हिशोबाने आपण करून घेतलं आहे। परत याच्या चाळण्या पण आपण 3 वाढून घेतल्या। पहिल्या मशीनला 2च चाळण्या होत्या, याला आपण 3 चाळण्या वाढून घेतल्या, की कारण की जितका माल साफ, जितक्या चाळण्या जास्त राहतील तितकाच माल पण स्वच्छ येईल आणि ते पण तितकाच फायदा शेतकऱ्यांना होईल, ह्या हिशोबाने आपण ते केलेलं आहे। त्याच्या परत आपण एक त्याच्यामध्ये एक फॅन पण वाढवलेला आहे। एक फॅनमुळं काय होईल, जितकं ते दुसऱ्या चाळणीवर मा धान्य येतं तर त्यामुळं ते धान्य याच्यातून जे बाकीचं जे काळी कचरं बारीक जे राहील ते हे फॅन उचलून तो बाहेर फेकल, त्यामुळं सर्वात स्वच्छ मशीन येईल, धान्य आपलं काढील। और सर ये सिस्टम इसका क्या काम होता है, ये लगा हुआ है? हे याच्यातून जे आपण काळी कचरं जे पहिल्या चाळणीतून खाली येतात ते मोठे मोठे काड्या वगैरे जे येतात ते याच्यातून खाली येतात। ठीक आहे सर। और इसके ऊपर ये लगा हुआ है सिस्टम, ये क्या काम है? ये तो हे सर्वात चांगलं आहे की कारण की आपण वल्ल्या मालासाठी सर्वात चांगलं म्हणजे चौथा माल असतो, शेतकऱ्यांच्या भाषेत म्हणलं चौथा म्हणजे वल्ला माल जो असतो की ड्रम जाम होतो, ज्यावेळेस आपण काढायला जातो तेव्हा वल्ला माल असल्यामुळे ड्रम जाम होतो। हे वर केल्यानंतर आपण हे वल्ला जे चौथा जो राहतो तो याच्यातून बाहेर येत जाईल, त्यामुळे ड्रम जाम होत नाही। मग ड्रम जाम झालं की मग खाली काडी येणं चालू राहते, घाण येणं चालू राहते, त्यामुळे आपण हे कंपनीकडून करून घेतलं की बाबा तेवढं ते झालं नाही पाहिजे शेतकऱ्यांसाठी। और सर इसमें जो गेअर दिया गया है इसके बारे में जानकारी देंगे? हां हां, ये गेअर बॉक्स आहे, याला 4 पीटीओ शाफ्ट असतात, याच्यामध्ये 3 गेअर असतात, पिनियन असतं, ह्याच्या गेअर बॉक्समध्ये 4 पीटीओ शाफ्ट राहते। ठीक आहे सर। सर मैं यहाँ पे देख रहा हूँ आपके पास लैंड फोर्स के बहुत थ्रेसर खड़े हैं, है ना, ये सभी यही मॉडल हैं या कोई कोई किसान भाई ने कोई और मॉडल भी ले सकता है? इसमें याच्यामध्ये एकच मॉडल आहे आपल्याकडे मल्टी क्रॉप थ्रेशर मध्ये, याच्यामध्ये मग मेज थ्रेशर पण येतं। आपण सध्या आपल्या इकडे तर फक्त मल्टी क्रॉप थ्रेशरच चालतं, पण मेज थ्रेशर पण येतं याच्यामध्ये, पॅडी थ्रेशर पण येतं, वेगवेगळे थ्रेशर पण येतात त्याच्यात। और सर इस थ्रेशर में कितने फॅन और कितने व्हील दिए गए हैं? इसमें 2 फॅन दिलेले आहे कंपनीने, जसे बाकीच्या मशीनला 3 फॅन येतात ते या मशीनला 3 पैकी 2च फॅन दिलं, कारण की ते 2 फॅनचं मिळून एक मोठा फॅन दिलेला आहे, त्यामुळे ते 3 फॅनची बराबरी 2 फॅनच करतात। याला व्हील एक मोठं व्हील येतो एकच, हेवी ड्युटी व्हील आहे, कारण की हा जितका मोठा राहिला तितकं ट्रॅक्टरला लोड देत नाही आहे त्या विषय। परत ग्लँडर पण दिलेलं आहे त्यांनी इथं, ग्लँडर आपण पाते वगैरे जे राहतात हडंबा मॉडेलचे कटर ते तुम्ही इथं कट करून हे पण करू शकता, त्याला लावू पण शकता, धार पण लावू शकतात ह्या हिशोबाने। ठीक आहे सर। और सर इसके थ्रेशर के जे अगर किसान भाई ने लेना हो तो कैसे ले सकता है आपसे? याच्यावर शेतकऱ्यांना सबसिडी पण उपलब्ध आहे शासनातर्फे, शासनामध्ये मान्य पण आहे। अमरगडची कंपनी तुम्हाला जर घ्यायचं असेल, माझा नंबर आहेच खाली, नंबर येईलच माझा,
मला कॉन्टॅक्ट करा किंवा कुठं पण तुम्हाला जे असेल मी ते तुम्हाला तिथे उपलब्ध करून देईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर मळणी यंत्र घ्यायचंच असेल तर शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेस जालना हे आपलं सर्व्हिस पॉईंट आहे, इथं तुम्हाला मळणी यंत्र भेटून जाईल. काही अडचण आलीच मग मला कॉल करू शकता तुम्ही. सर, आपका कॉन्टॅक्ट नंबर आहे कोई? हां, माझा नंबर आहे 95-52-51-50-15. ठीक आहे सर. लो जी दोस्तों, जे थी कंपनी के सेल्स मैनेजर जिन्होंने हमें पंजाब के लैंड फोर्स थ्रेसर के बारे में जानकारी दी. दोस्तों, अगर आप भी पंजाब का लैंड फोर्स थ्रेसर लेना चाहते हो तो इनके कॉन्टैक्ट नंबर हैं जो आपको वीडियो के नीचे मिल जाएंगे. आप इनसे संपर्क करके थ्रेसर को ले सकते हैं. किसान भाइयों, वीडियो कैसी लगी जरूर बताना और नई आ रही मशीनों की जानकारी के लिए विश्वकर्मा दड़बा यूट्यूब चैनल को जरूर सब्सक्राइब करें. धन्यवाद.